लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहराची स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेल्या वॉटर ग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांनी यावेळी आंदोलन छेडलं आहे। कंपनीला ठेका देण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप देखील गेल्या 3 वर्षापासून या 700 कामगारांची तो पिळवणूक करतोय ठेकेदार। त्या ठेकेदारांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्याला पार्टनर म्हणून भागीदार म्हणून घेतलेले आहे। त्यात आज कैलास मुदलियार असतील, त्याचे काही सहकारी असतील, त्यांनी 2-3 कामगारांना मारहाण केलेली आहे, जातीवाचक शिविगाळ केलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम तर आम्ही, कारण हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याचा देश आहे, त्याच्यामुळे कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही। आणि हे सर्व कामगार वॉटर ग्रेस प्रोडक्टचे सर्व कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडे आलेले आहे। आणि मी आपल्या माध्यमातून सर्व कामगार बांधवांना शब्द देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आपल्या सोबत आहे। या अगोदर तुमच्यावरती काय अन्याय झाला त्याची तर परतफेड आपण करूच, परंतु यापुढे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, तुमचं शोषण होऊ देणार नाही याची मी ग्वाही देतो। आज मी मुंबई नाक्याच्या पोलीस जे काही पोलीस निरीक्षक आहे त्यांना भेटून रीतसर तक्रार दाखल केलेली आहे। ज्यांनी मारहाण केली त्यांना लागलीच पोलीस ताब्यात घेतील, त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई होणार आहे। आणि मी आपल्या माध्यमातून निश्चित सांगतो, जी काही या कामगारांची गेली 3 वर्षे जी पिळवणूक चालू होती, जी लूट चालू होती, जी फसवणूक चालू होती, त्या दृष्टिकोनातून निश्चित त्यांना न्याय मिळून देण्याचं काम केलं जाईल। या गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल हे आपल्या माध्यमातून सांगतो। मी वॉटर ग्रेसला 24 महिन्यापासून काम करतोय, सदर वारंवार कर्मचाऱ्यावर म्हणजे अत्याचार करत होते। त्याच्यानंतर आज सकाळी सर्वात पहिले मला नवीन सौदे यांचा फोन आला सुपरवायझरचा, त्याच्यानंतर मग ते 3-4 सुपरवायझर एकत्र झाले आणि ऑफिसला घेऊन गेले। ऑफिसला घेऊन गेल्यानंतर तिथं मला त्यांनी मध्ये कोंडून ठेवलं काय, त्याच्यानंतर मग सांगितलं मी कोण आहे काय काय, त्याच्यानंतर युनियन करू नका म्हणे, युनियन केलं तर सर्वांना घरी काढून टाकू आणि माझं कोणीच काही करू शकत नाही म्हणे, अशा प्रकारचं त्यांनी दमदाटी केली। सर झालं असं का आम्हाला युनियन लावायची होती वॉटर गॅसमध्ये, कारण 2 वर्षापासून जो आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला 22,000 रुपये पगार आहे सर, तर आम्हाला त्याचा अर्ध पण पगार देत नाही। आम्हाला आहे ना 700 भरती 1400 पोरं आहे ना यांनी लावलेले, 2-3 दिवस झाले का आम्हाला सुट्टी देता, 2-3 दिवस झाले का आम्हाला सुट्टी देता। आम्ही जर काही उठाव केला तर आमच्याकडे तो आयडी राहतो, त्या आयडीवर आमचा राहतो, ते आम्हाला भीती देता, काय बोलल्यानंतर काय केल्यानंतर तुम्हाला म्हणे घरी बसवल, तुम्हाला हे करेल। आम्ही फक्त युनियन आहे याच्यासाठी लावली का आम्हाला एवढा पगार देता, पण आम्हाला 9-10,000 पगार देता, त्याच्यात पण 9-10,000 पगार असं पडतो का जो सकाळी उठून पहिले जाईल, म्हणजे याला म्हणता हाजीर वाजीर, जो पहिले लाईल त्याची हाजिरी लागेल, नाही तर बाकीच्या 10-15 पोरं रोज घरी जाता, फेक आयड्या मारता, जर 23 पोरं कमी तर 5 पोरं वाढवायचे तर त्यांच्या दुसऱ्या त्या ऑफिसच्या हाजऱ्या मारता, आणि ते पैसे तो त्यांचा तो अमर आहे, तो त्यांचा मेन तो कॉम्प्युटरच्या कामा बघतो, तो अमर बघतो। आणि आम्ही युनियनला असं गेलो होतो, त्यांना कळलं आम्ही युनियनला गेलो होतो, आम्हाला सगळ्यांना तिथं ऑफिसवर बोलवलं, तो ऑफिसमध्ये माझ्या मोठा भावला मला आणि त्याच्या 2 साथीदारांना ऑफिसमध्ये घेऊन लाताबुक्यांनी मारहाण केली, आणि त्याच्यात तो कैलास मुदलियार त्याचा ठेका येतो, कैलास मुदलियार आणि तो विशाल खैरनार आणि हेमंत भंडारी आणि तो अमर आणि त्याच्यात 3 सुपरवायझर होते, त्याचं नाव मला माहीत नाही, त्याच्यात 3 सुपरवायझर आहे, त्याला अजून कोंडून ठेवले, लाताबुक्यांनी मारहाण केली आणि मला म्हणे तुझी लायकी का म्हणे, तू कोणत्या जातीचा आहे असं आणि तसं, त्याच्यावर सर ॲट्रोसिटी लागली पाहिजे आणि छोटी मोठी केस नका करू सर, त्याच्यावर त्याने आमचं खूप रक्त पेलेलं आहे। आणि ही सर आणि याच्यात मनपा आयुक्तांनी
नीट लक्ष टाकले पाहिजे का आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला न्याय द्यायचा ही फक्त मी एवढीच कळकळीची विनंती करतो. काय नाव तुझं? माझं नाव चारदत. नाशिक शहरात ठिकठिकाणी साफसफाई करण्याचा ठेका हा वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. 3 वर्षासाठी हा ठेका देण्यात आला असून सकाळी 5 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत हे सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. मात्र या कंपनीच्या ठेकेदाराकडून भरती केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कुठलीही तरतूद नसताना रक्कम घेतली जात असल्याचा मुद्दा आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या पगारापेक्षा कमी वेतन दिला जात असल्याचा आरोप करत वॉटर ग्रेस कंपनीचा हा ठेका रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.